तर कोरेगाव भीमा घटनेनंतर झालेल्या महाराष्ट्र बंदचा एसटी महामंडळाला चांगलाच फटका बसलाय. एसटी महामंडळाचे 20 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. मात्र हे झालेलं नुकसान आंदोलनकर्त्यांकडून न घेता एसटी स्वतः सोसेल असं प्रतिपादन परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी केलंय. तसंच एसटी वाहतूक ठप्प झाल्यामुळे प्रवाशांचे जे आतोनात हाल झाले त्याबद्दल देखील रावते यांनी प्रवाशांची माफी मागितली आहे. आणि आंदोलनामध्ये सलग 2 दिवस 217 एसटीची तोडफोड झाली आहे. तर आगार क्षेत्रातील बहुतांश एसटींची वाहतूक ठप्प झाल्यामुळे 19 कोटींचं नुकसान झालंय. दरम्यान परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जय महाराष्ट्रशी बोलताना काय प्रतिक्रिया दिली ते पाहूया. कारण असं कुठलंही आंदोलन झालं की पहिलं एसटीचंच नुकसान होतं आणि एसटी तोडली जाते. आणि एसटी तोडली जात असताना कोणी तोडली हे कधीच कोणाला माहिती नसते. आता रस्त्यावरचं जे काय व्हायचं आम्ही कोणाला शोधत बसू शकणार आहोत? तरी आम्हाला सोसायला लागणार आहे आणि आम्ही सोसू कळलं की नाही. आणि त्या संदर्भामध्ये आता 1 कोटी रुपयाचं जवळ अंदाजे 1 कोटी रुपयाचं आमचं नुकसान तोडफोडीचं आहे. 217 म्हणजे वाहतूक ठप्प झाल्यामुळे जे नुकसान झालं ते 19 कोटीचं आहे प्रवाशांची. फक्त प्रवाशांची जी दुर्दैवाने जे काही गैरसोय झाले असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि व्यक्त केलेली आहे प्रवाशांच्या गैरसोयची. कारण ही एसटी शेवटी सर्वांचीच आहे आणि ती जनतेच्या पैशातूनच उभी राहिलेली असते. ती जनतेसाठीच असते आणि जनतेच ती चालवत असते. त्या भावनांचा आदर करत ही सगळी आदर करतच मी या संदर्भातली ही माझी गोष्ट